नमस्कार मंडळी, जे के एन न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सातारा जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीमध्ये सौंदर्याने नटलेले श्री शनि देवस्थान सोळशी येथे कार्तिकी अमावस्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन मठाधिपती परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे आवाहन, याबाबत सविस्तर वृत्त। सोळशी तालुका कोरेगाव येथील शनि देवस्थानमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्तिकी अमावस्या निमित्त रोग निदान शिबिर, अभिषेक, भजन कीर्तन, महाआरती, नवग्रह शांती, अमृता योगामुळे भाविकांना विविध कार्यक्रमाचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज सोळशी तालुका कोरेगाव यांनी केले आहे। JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद। शनेश्वर देवस्थान सोळशी येथे दिनांक 4 डिसेंबर रोजी शनि अमावस्या आहे। त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये या कोरोनाच्या महामारीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे विविध कार्यक्रम साजरा करता आले नाहीत शासनाच्या नियमाप्रमाणे। तरी आता मंदिर खुलं झाल्यामुळे यावर्षीचा शेवटचाच या डिसेंबर महिन्यातला हा शनि अमावस्या आहे आणि या निमित्ताने सर्व भाविकांना एक पर्वणी आहे, एक अमृत योग आहे, एक संधी आहे आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे। आणि ज्या भाविकांना शनीची साडेसती आहे, दशा आहे, पन्नोती आहे, महादशा आहे, शनिपीडा आहे, ज्यांना धंद्यामध्ये यश हवं आहे किंवा अन्य काही कारणामुळं मनाने विकलांग झाला असाल, तर असे लोकांनी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। तो कार्यक्रम या पद्धतीनं आहे की पहिल्या दिवशी शुक्रवार रात्र साधारण 1 वाजता, 3 तारखेच्या रात्र साधारण 1 वाजता 52 पात्री लघुरुद्राभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य भाविक सह सर्व यामध्ये शनिभक्त सहभागी होऊ शकतात आणि पहाटे साधारण 5 वाजता, शनिवारच्या पहाटे साधारण 5 वाजता नवग्रह शांती होम हवन हा कार्यक्रम होणार आहे। नवग्रह शांतीचा हवन होणार आहे आणि त्याचबरोबर शनिवारी सकाळपासून ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मुक्त असं सर्व भाविकांना दर्शन सोहळ्याचा लाभ मिळणार आहे। या कार्यक्रमामध्ये शनिवारची पहिली महाआरती साधारण 9:30 वाजता राहणार आहे आणि त्यानंतर भजन संध्या राहणार आहे। ह्या भजन संध्यामध्ये सर्व भागातील, परिसरातील, पंचक्रोशीतील सर्व भाविक यामध्ये भजन करी सहभाग घेणार आहेत। त्याचबरोबर दुपारची महाआरती साधारण 1 वाजता महाआरती राहणार आहे। त्याच्या अगोदर, तत्पूर्वी माझं परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज मठाधिपती सोळशी यांचं प्रवचन राहणार आहे आणि त्यानंतर दिवसभर दर्शन सोहळा राहणार। संध्याकाळची आरती साधारण 6:30 वाजता होणार आहे आणि त्या दिवशी एक सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवटा आहे, एक तुमचा एक थेंब रक्ताचा इतरांचा प्राण वाचवू शकतो म्हणून शनि महाराजांचा आशीर्वाद घेताना आपण रक्तदान करून जर शनि महाराजांचा आशीर्वाद घेतला तर अति उत्तम। आणि त्याचबरोबर सर्व रोगनिदान शिबिर, सर्व डॉक्टर मंडळी इथं मोफत सेवा करणार आहेत। आमच्याकडे आरोग्य सेवेची व्यवस्था आहे, औषध उपचारासह सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। तज्ज्ञ मंडळी, तज्ज्ञ डॉक्टर मंडळी यामध्ये सहभाग घेणार आहेत। या पद्धतीनं कार्यक्रम आहे। दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सगळी बाकीची सोय व्यवस्थित आहे आणि सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शनि महाराजांचा आशीर्वाद घेऊन कृतकृत्य व्हावा असं शनेश्वर देवस्थान सोळशी च्या वतीनं मठाधिपती म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे। तर या संधीचा लाभ घेऊन शनि महाराजांचा आशीर्वाद घ्यावा।